वॅक्सिनच्या माध्यमातून मोदीजींनी भारतीय जनता पक्षाने पैसे कमावले हो आणि पैसे कमावण्यासाठी हे सगळं केलं असा आरोप काँग्रेसकडून थेट केला जातो बघा आज वॅक्सिन मिळालं कोविड नाहीसा झाला अनेक लोकांचे प्राण वाचले त्या काळामध्ये माझे मित्र आमचे अनेक लोक गेले सोडून आज मला एवढं मोठं संकट होतं जगावर होतं आणि आपण त्या वॅक्सिनमधून लोकांचे प्राण वाचवले आणि आपण केवळ हिंदुस्थानमधले नव्हते त्या वॅक्सिन परदेशात पाडून तिथल्या लोकांचे प्राण वाचवले आता यशावर अशा प्रकारचे आरोप करणं हा बेजबाबदारपणाचा कळस आहे जास्त काय एवढं भव्य राम मंदिर आपण उभारलं राम मंदिरच्या उद्घाटन प्रसंगाचे आम्हीही साक्षीदार आहोत एक जगभरात वेगळा संदेश आहे पण त्या राम मंदिरावरून देखील राजकारण केलं जात आहे भारताचे आदर्श प्रभू श्रीराम त्यांच्या आदर्शांची कथा कहाणी आपण लहानपणापासून ऐकतो ना आपल्या जीवनामध्ये त्यातली काही चांगली मूल्य घेण्याचा प्रयत्न केलो पण हा राजकारणाचा मुद्दा होतो आहे बघा इतिहास संस्कृती आणि विरासतेचं प्रतीक म्हणजे प्रभू रामचंद्र ते कोळ्या एका धर्माचं नाही भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे भारतीयांचं प्रतीक आहे आणि त्यामुळे अयोध्येत राम मंदिर झालं हा आमच्या सगळ्यांकरता खूप आनंदाचा क्षण आहे आणि म्हणून या विषयाला राजकारणामध्ये कुठल्याही प्रकाराने त्याला राजकारणात आणणं गैर आणि चुकीचं आहे दुर्भाग्य आहे की काही लोकं ते आणतात आणू नये अशीच माझी सगळ्यांना विनंती आहे पुष्कळ मुद्दे आहेत ना हो तुम्ही केलेल्या कामावर मी आता ठरवलं की आपण या निवडणुकीत आपल्या विरोधकांवर आणि उमेदवारांवर टीका टिप्पणी नाही करायची मला एवढा वेळ सांगता येणार मी एवढी कामं केली आहे एक लाख कोटी रुपयाची कामं मी माझ्या लोकसभा क्षेत्रात केली आहे ती सांगता सांगता माझा वेळ सांग म्हणूनच तुम्हाला पोस्टर आणि होर्डिंग लावण्याची गरज नाही ना हां म्हणून कर्मण्य वा असे वा आता लहान मुलं काय येतो म्हणजे मी आता आज ठरवलं की माझ्यावर एवढे फोटो काढायला लोक आहे तर मी आजच सांगितलं की एक वेळ संध्याकाळी मी पाच ते सहा या वेळात केवळ लोकांबरोबर फोटो काढायला काय झालं मी झेड प्लसमध्ये आहे लोक माझ्यावर येऊन पडतात फोटो काढायला आणि मग पोलिसवाले माझ्या बहुतेक कमांड होतात धक्का मारतात मलाही वाईट वाटतं पण कोणी ऐकायच्या मूडमध्ये नसतं येणारा आपला नेति आपले नितीनधी आपला नितीन म्हणून जवळ येतात गया गया। ते समजून नाही की तुम्ही प्लस प्लसमध्ये पण मला लोकांमध्ये मिसळतात तुम्ही आजही नागपुरामध्ये तुमच्या आवडत्या फूड वर तुम्ही असं तुमच्या मित्रांना तुम्हीच सांगितलं किस्सा मी असतो तुम्हाला वडे भजी तुम्हाला जे आवडीच आहे ते तुम्ही लोकांमध्ये मिसळात खासदार आहे किंवा मंत्री आहे असा बडेजाव न करता तुम्ही आजही बिलकुल माझं जीवन मी मला काल एकाने विचारलं तुम्ही कशाचा विचार करता तुम्हाला चिंता कशाची आहे मी म्हटलं मी रोज दुपारी विचार करतो की आज रात्री काय खायचं आणि तुम्हाला खरंच तुम् मिळणार आत्ता माझ्याकडे सकाळी मी जेव्हा प्राणायाम सुरू करतो तो पंडित माझ्याकडे करतो आणि तो मला रोज सकाळी एक प्रश्न विचारतो आज क्या करणार मी आज त्याला थोडा वेळ विचार आज सांगितलं काकडी का थालीपीठ बनाव आज अच्छा हां आजच खाल्लं मी म्हणजे रोज मी त्याला रोज माझ्या दिल्लीला तर माझं एक हॉटेलसारखं एक मेनू चार्ट आहे आणि त्याच्यातलं मी सांगतो आज ये बनाव काल हे बनाव काल रात्री माझ्याकडे अमेरिकन चोप्सी आणि चायनीज भेळ बनवली होती ती तर मला ते म्हणजे माझं म्हणणं कसं आहे की मी संगीत ऐकतो मला संगीतात साहित्यात कवी इंटरेस्ट आहे नाटकात आहे मराठी नाटकं मी मुंबईचा किती वेळा शिवाजी मंदिर नाहीतो पण या सगळी ही आपली सं म्हणजे मराठी माणूस मराठी संस्कृती मराठी नाटक मराठी भावगीत याच्यावर माझं अप अत्यंत प्रेम आहे मला आजही पण ही सगळी अरुण डाते ऐकतो लता मंगेशकर आशा भोसले सुरेश भटांचा केव्हा तरी पहाटे रात्र उलटून जाते आपन ते कसं नुसतं संगीत नसतं चांगलं ते कानाला चांगलं लागतं पण जेव्हा शब्द आपण आपले ऐकतो त्या शब्दाला घोळतो तर रसगुल्ला जसा चावून चावून खातो तसा त्याच्यातला भावार्थ मनाला एक आनंद देत असतो त्यामुळे मी श्रीधर फडके सुधीर फडके आशा भोसले लता मंगेशकर सगळे अरुण डाते सगळी गाणे ऐकत असतो जुनी मला मंगेश पाडगावकरांची गीतं अजूनही खूप आवडतात ती ऐकतो वेगवेगळ्या प्रकारची गझल्स ऐकतो अगदी गुलाम अलीपासून फतेह अली खानपासून तर अगदी आपल्या अद्नाम स्वामींपर्यंत ऐकतो तुमचं नवीन गायक आहेत त्यांचंही ऐकतो आता यावेळी अयोध्येतल्या राम मंदिराच्या वेळी अनेक लोकांनी खूप सुंदर गीतं केली आहेत ती पण ऐकतो हे बघा जीवन ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे त्याला कोणी अपवाद नाही हा या सृष्टीचा यावच्चंद्र दिवाकूर नियम आहे त्यामुळे लोकमान्य टिळकांनी सांगितलं की एखादा म्हणून जीवन जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा महत्वाचा आहे हे जीवन आनंदात जगा दुसऱ्यांकरता जगा जे लोक असाय असतील अनाथ असतील दिव्यांग असतील त्यांना मदत करा त्यांच्या जीवनात आनंद फुलवा आणि तुम्ही आनंदाने जगा हा जीवनाचा संदेश आहे आपण तो जगण्याचा प्रयत्न करावा त्याचा आनंद मनाला मिळणारा खूप आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की काल त्या सत्यांशी खुर्च्या वाटल्या आणि त्या दिव्यांगाने जेव्हा मला फूल दिलं त्या डोळ्यात पाणी होतं माझ्या आयुष्यात माझा आईन खूप मोठा आनंद मला मिळाला ते जे समाधान आहे ते कुठल्याही पैशातल्या आधीही मिळणार नाही त्याची किंमत होऊ नाही शकत आणि मी ते करत राहतो तुम्ही माणसं जोडत आलात खूप माणसं जोडलीत तुम्ही आयुष्यभरामध्ये पण आता निवडणुकाचा माहोल त्या अनुषंगाने प्रश्न घेतो की तुमचे राजकारणात खूप मित्र आहेत अगदी राज ठाकरे देखील तुमचे मित्र आहेत राज ठाकरेंची यावेळेस काय भूमिका आहे तुम्हाला काही कल्पना आहे की ते कारण असं म्हटलं जातं की तु त्यांची भूमिका ही भाजपला कुठे ना कुठे मदत करणारी असते असा आरोप त्यांच्यावरती होतो वोट डिव्हिजन होतं ज्यामुळे फायदा भाजपला होऊ शकतो बाळासाहेब ठाकरेंचे अनेक गुण राज ठाकरेंमध्ये आहेत हजार जबाबी आहे वक्तृत्व छान आहे बोलण्याची पद्धती उत्तम आहे नेमकं प्रेझेन्स ऑफ माइंडून केव्हा काय बोलावं आणि कमी शब्दात काय मांडावं ही त्यांची कला आहे आणि जेव्हा ते शिवसेनेत होते बाळासाहेब तेव्हापासून त्यांच्यात चित्र, ते व्यंगचित्र चित्रकार हा सगळा त्याच्यात आहे त्यामुळे त्यांच्यात प्रतिभा आहे पण राजकारणात काय झालं की महाराष्ट्राच्या राजकारणाचं पोलरायझेशन झालं आणि जेव्हा ते पोलरायझेशन दोन तीन पक्षामध्ये होऊन जातं तेव्हा चौथ्या पक्षाला त्यात येणं अडचणीचं जातं पण त्यांचं राजकारणाची दिशा काय ते तर तेच सांगतील पण त्यांची दिशा काही असो ते माझे मित्र आहेत आणि मित्र राहतील आणि ती मैत्री तेही निभवतात आणि मी निभवतो महाराष्ट्राच्या राजकारणातलं आणखीन एक व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले की हे तुमच्या विरोधकांबरोबर जात आहेत की वेगळे राहत आहेत आणि मग वेगळे राहिले तर पुन्हा त्याचा फायदा भाजपला मिळू शकतो असा त्यांच्यावर देखील आरोप होतो कसं शेवटी कोणी काय भूमिका घ्यायच्या या त्यांचा पक्ष आणि त्यांचं नेतृत्व ठरवत असतं मला असं वाटतं की राजकारणामध्ये पण या आरोपात तथ्य आहे का की त्यांच्या भूमिकेमुळे भाजपला फायदा होतो बघा प्रत्येक निवडणुकीमध्ये कोण उभं राहतं कोण किती मतं घेतं त्याचे एकमेकाला फायदे तोटे होत असतात पण काळाच्या ओगं ते चालत राहणार आणि मला विचाराल तर या ठिकाणी नागपुरात त्यांचा जो होटेल आहे त्यातलं बहुसंख्य पुष्कळ होटेल मलाही मत देणार आहे म्हणजे अल्पसंख्याक आणि दलित समाजात मलाही पण चाहणारे माझ्यावर प्रेम करणारे आणि मत देणारे भरपूर आहेत शेवटी प्रत्येकाच्या स्वभावानुसार कामानुसार त्याचा परिणाम असतो पण पर राजकारणामध्ये लोकशाहीत प्रत्येक पार्टीला आपला अधिकार आहे उमेदवाराला अधिकार आहे आणि त्याच्यामुळे डिव्हिजन कधी होतं कधी फायद्याचं होतं कधी नुकसानीचं होतं कधी एखाद्या वेळी उत्तर प्रदेशमध्ये मायावती निवडणूक लढवायच्या लढवतात तर त्यांनी आमचं वोट घेणाऱ्या उमेदवारला दिलं तर आमचं नुकसान व्हायचं चा। तर हे चालतच असतं पण हळूहळू आता आपण जातपातीचा विचार न करता परफॉर्मन्सचा कार्याचा नेतृत्वाचा आणि नेतृत्वाने केलेल्या कार्याचा अनालिसिस करून मग त्या पक्षाचं आणि उमेदवाराचं चयन चा करणं कधी पण योग्य हो पंतप्रधान मोदीजी जसं म्हणतात की मी हेडलाईन बघत नाही मी डेडलाईन बघतो तसे तुम्ही डेडलाईन बघणारे आहात आणि जरी आता तुम्ही आम्हाला असे मृदू दिसता किंवा भासता तुम्ही अधिकाऱ्यांकडून काम करून घेताना तेवढे नेहमी नसता आणि तुम्ही कामासाठी प्रचंड आग्रही असता आणि मग वेळप्रसंगी कठोरी होता कसं असतं की तुम्ही जे काम करता तुम्ही या चॅनलमध्ये काम करता एक प्रकारे नोकरी करता पण तुमची ओनरशिप आहे की चॅनलमध्ये चांगलं आलं पाहिजे चांगलं कार्यक्रम झाले पाहिजे चांगल्या मुलाखती मिळाल्या पाहिजे ही जी ओनरशिप आहे ही खूप आवश्यक आहे मी ज्या खात्याचा मंत्री आहे ती कामं माझी जबाबदारी आहे जनतेची अपेक्षा आहे ते उत्तम क्वालिटीचं काम मला पूर्ण करून द्यायचं आहे ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि त्यात जर कोणी बरोबर काम नसेल करत तर त्याला दाटलं पाहिजे काम चांगलं केलं असेल त्याला शाबासकी दिली पाहिजे पण काही करून ते काम पूर्ण करून जनतेचे करता त्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे हीच माझी जबाबदारी आहे कर्तव्य आहे आणि त्याचं पालन करत असताना काही वेळा कठोर भूमिका घ्यावी लागते मला एक सांगा जनतेचा पैसा आहे आणि आपण रस्ता बांधला आणि गड्डे पडले तर मग जनतेशी बेमानी नाही होणार का आता मी माझ्या कॉन्स्टिनीत प्रचार करतो की हे जेवढे लोक इथे बसले आहेत ते जिवंत असेपर्यंत मग त्यांचे मुलंबाळं जिवंत असेपर्यंत रस्त्यावर गड्डा पडणार नाही आणि मी चांगले कॉन्क्रीटचे रस्ते सगळे बघा महाराष्ट्रात नाही देशातलंच एकमेव शहर आहे की ज्या शहरात सगळीकडे काँक्रीट रस्ते आहे सुंदर रस्ते आहे मुंबईमध्ये गड्डे पडतात पण नागपुरात गड्डे दिसत नाही कारण कॉन्क्रीट रोड आहे नक्कीच या पॉझिटिव्ह नोटवरच आपल्या गप्पांचा आपण समारोप करूया तुमच्याशी बोलण्यातून तु नेहमीच एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळत आली आणि आता तुम्ही तुमचं एवढं राजकारणातला प्रगल्भ अनुभव असून देखील कधीही तुमच्या बोलण्यामध्ये आजही विरोधकांच्याविषयी तुम्ही कटुता आणून देत नाही आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कटुता न येऊन देता दिली